उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे, त्यामुळे चर्चांना उधाण आले. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून ते इच्छुक आहेत. ठाणे, पालघर, नाशिक, रत्नागिरी या जागांचा तिढा कायम आहे. अधिकची माहिती आपले प्रतिनिधी विशाल वैद्य यांच्याकडून घेऊया. विशाल, रात्री उशिरा किरण सामंत मुख्यमंत्र्यांना भेटले, भेट नेमकी का, काय घडलं? आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, महायुतीमधील काही जागांचं जे आहे बोलणी जे आहेत चालू आहेत. त्याच अनुषंगानं रत्नागिरी सिंधुदुर्ग मधली जागा जी आहे या जागेसाठी भाजप कमालीचा आग्रह आहे आणि शिवसेनेकडून किरण सामंत जे आहेत ते सुद्धा इच्छुक आहेत. कालच नारायण राणे यांनी जाहीर केलं आहे की मी 19 तारखेला फॉर्म भरणार आहे, त्यामुळे कुठेतरी किरण सामंत यांनी तातडीनं जी आहे ती रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यामध्ये देवीच्या पूजेसाठी आले असताना त्यांची भेट घेतली आणि पहाटेपर्यंत या दोघांमध्ये जी आहे ती अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन चर्चा झालेली आहे. याचबरोबर जे नाशिक असेल, संभाजीनगर असेल, ठाणे असेल या जागांबाबत सुद्धा जे इच्छुक उमेदवार आहेत आणि महत्वाचे पदाधिकारी आहेत ज्यांच्यासोबत सुद्धा मुख्यमंत्र्यांनी पहाटेपर्यंत जी आहे ती खलबत केलेली आहे, चर्चा केलेली आहे, त्यामुळे लवकरच एक दोन दिवसामध्ये या सर्व जागांचा जो आहे तो तिढा सुटेल अशी शक्यता निर्माण झाली. नक्कीच, काय तिढा कशा प्रकारे सुटतो याकडे लक्ष असेलच. तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. तर अजूनही काही जागांचा तिढा कायम आहे आणि यातली सगळ्यात महत्वाचं लक्ष असलेली जागा आहे ती म्हणजे कोकणातली रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा. उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा उद्याचाच दिवस शिल्लक आहे. अशातच इथला उमेदवार कोण हे अजूनही अधिकृतपणे जाहीर झालेलं नाही आहे. आता किरण सामंतांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. एकीकडे आता उदय सामंत आत्ता आपण पाहतोय लाईव्ह दृश्य आहेत, कदाचित जे काही जागांचे तिढा आहेत त्याबाबत उदय सामंत बोलू शकतात, त्यांच्यासोबत किरण सामंत सुद्धा आहेत. म्हणजेच याचाच अर्थ रत्नागिरी सिंधुदुर्ग संदर्भात काही महत्वाची घोषणा होण्याची किंवा त्याबाबत नेमका काय तोडगा निघालेला आहे याची माहिती उदय सामंत देतील अशी शक्यता आहे. किरण सामंतांनी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, मोठी खलबत रात्री झालेली आहे. आता काय बोलतायत उदय सामंत याकडे लक्ष असेल, त्यांच्यासोबत त्यांचे बंधू किरण सामंतही आहेत.